चिंचवड महानगरपालिकेने कामगार मंडळास आरक्षित भूखंड हस्तांतरित करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी केली असून याबाबतच निवेदनही भारती चव्हाण यांनी महापालिकेस देऊ केले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यामध्ये 1992 साली झालेल्या करारानुसार अण्णासाहेब मगर स्टेडियम ही कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची सुसज्ज वास्तू पिंपरी चिंचवड महापालिका हस्तांतरित केली आहे. त्या मोबदल्यात पालिकेने ही रक्कम व 4 भूखंड कामगार कल्याण मंडळास देण्याचे ठरवले होते. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राधिकरणाकडून 2 भूखंड ताब्यात घेऊन कामगार कल्याण मंडळाला देणार आहेत. त्याबाबतची कारवाई महानगरपालिकेने केली असून ते भूखंड त्वरित मिळावेत अशी मागणी भारती चव्हाण यांनी महापालिकेकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदनही देत पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमच्या मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास कामगार रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढा उभारून स्टेडियमचा ताबा घेतील असा इशाराही भारती चव्हाण यांनी देऊ केला आहे. या पत्रकार परिषदेस आमदार लक्ष्मणराव जगताप यांची उपस्थिती होती. आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी पिंगळे गुरव येथे कामगार कल्याण केंद्राला संमती मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक यासारख्या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाने भव्य प्रकल्प उभारले असून पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील कामगार मात्र वंचित राहिले आहेत. तरीही या कामगारांचा आत्मीयतेचा, हक्काचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावावा याबाबतचे निवेदन भारती चव्हाण यांनी देत महापालिकेने आरक्षित भूखंड कामगार कल्याण मंडळास हस्तांतरित करावा अशी मागणी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतिभा कोंडासह रोहन सोनाळे, प्रेरणा TV9 पुणे. पिंपरी अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या हस्तांतराच्या संदर्भामधला करार झाला. त्या करारामध्ये असं नमूद केलेलं होतं की आणि सुसज्ज असं हे कामगार स्टेडियम होतं. सर्व सुविधांनी युक्त, सुसज्ज, भव्य, दिव्य असं हे अण्णासाहेब मगर स्टेडियम हे महानगरपालिकेला हस्तांतरित केलं गेलं पाहिजे. आणि त्या बदल्यामध्ये महानगरपालिकेने कामगार कल्याण मंडळाला 5 कोटी रुपये आणि 5 भूखंड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये खेरगाव प्राधिकरण अशा 5 ठिकाणी शहरामध्ये 5 भूखंड देण्याचं करारामध्ये नमूद केलेलं होतं. 1992 साली हा करार होऊनसुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही. स्टेडियम तर ताब्यात घेतलं गेलं महानगरपालिकेने, त्याचं हस्तांतर करून घेतलं गेलं, फक्त 1 कोटी रुपये दिले गेले. तत्कालीन कामगार मंत्री माननीय अरुण मित्ताजी यांच्या पुढाकाराने हा करार झाला. परंतु त्यानंतर 1992 पासून 2003 पर्यंत जे तत्कालीन कामगार मंत्री, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य ह्या सर्वांनी पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा 2003 पर्यंत ह्या कराराचं पुढे काही झालं नाही. 9 वर्षांनंतर पुन्हा जेव्हा पाठपुरावा चालू केला, त्यावेळेस 9 वर्षानंतर त्यांनी काहीतरी कार्यवाही चालू केली आणि पुढच्या काही वर्षांमध्ये एक उद्योगनगर इथली जागा 20,000 स्क्वेअर फीट एवढी फक्त जागा कामगार कल्याण मंडळाला हस्तांतर केली गेली. ॲक्च्युली 5 भूखंड 2-2 एकरचे द्यायला हवे होते आणि 4 कोटी उर्वरित पण द्यायला हवे. आज आपण विचार करा, 1992 सालच्या 4 कोटीची किंमत ही आज किती असू शकते. आता आमची मागणी अशी आहे की जर तुम्हाला हा कराराचा तर त्यांनी वारंवार भंग केलेला आहे, कोर्टामध्ये जर आम्ही गेलो, आम्ही आता आमची दिशा ठरवू त्याच्यामध्ये, ही पण दिशा ठरवू, आंदोलन तर करूच, पण कोर्टाचे सुद्धा आम्ही, न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही धाव घेऊ आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्हाला याच्यामध्ये पूर्ण सक्सेस मिळेल. कारण कराराचा भंग झालेला आहे. त्या करारामध्ये 2-3 वेळा एक सहानुभूतीची आणि सहकार्याची भावना म्हणून कामगार कल्याण मंडळाने त्या करारावर सुधारणा करार पण केले, असं नाही तर तसं द्या, इथे नाही तर तिथे द्या तुमच्या सोयीने, एवढं करून सुद्धा जागा कुठल्याही ताब्यात दिल्या गेलेल्या नाही आणि पैसेसुद्धा देण्यात आलेले नाही. आज आमची मागणी अशी आहे, आता आम्हाला तुमच्या जागांची आवश्यकता नाही. तुम्ही आम्हाला आमचं कामगार स्टेडियम, अण्णासाहेब मगर स्टेडियम आम्हाला परत करावं. आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे त्या स्टेडियमचा काय विकास करायचा ते आम्ही ठरवू, आम्ही ते करू. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कामगार कल्याण निधी
हा पिंपरी चिंचवड परिसरामधून जातो. लाखो कामगार आणि ह्या उद्योगनगरीचे हे भवितव्य असलेले ह्या कामगारांवरच हा घाला महानगरपालिकेने गेल्या अनेक वर्षांमध्ये घातलेला आहे. ह्या कामगार कल्याण निधी जो काही जमा झाला अनेक वर्षांमध्ये, ह्याचा उपयोग आणि विनियोग हा पिंपरी चिंचवडमधल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी झाला नाही, महाराष्ट्रातल्या कामगारांसाठी झाला. त्याच्याबद्दलही आम्हाला काही नाराजी नाही, चांगली गोष्ट आहे, कुठल्या तरी कामगारांना त्याचा उपयोग झाला. परंतु पिंपरी चिंचवडमधले कामगार वंचित राहिले त्यांच्या हक्काला, त्यांच्या अधिकाराला. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिके परिसरातलं राजकारण, राज्यकर्ते ही सर्व दिशा कामगारांच्या भोवती फिरत असताना कामगारांच्या हक्कांना गाडण्याचा प्रकार जो होतो आहे, ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. किती दिवसाचं अल्टिमेट देताय तुम्ही? आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला एक नोटीस 30 दिवसाची आता देऊ. 30 दिवसामध्ये जर त्यांनी आम्हाला जागा देण्याच्या संदर्भामध्ये काही हालचाली केल्या नाही, तर आमचे सर्व कामगार आता खूप संतापजनक मनस्थितीमध्ये आहेत आणि हे सर्व कामगार आपल्या कुटुंबियांसह रस्त्यावर उतरून कामगार स्टेडियमचा ताबा आम्ही घेऊ. ह्याच्यामध्ये काही कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला, तर ह्याला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व लोकप्रतिनिधी आणि माननीय मुख्यमंत्री जबाबदार असतील. आमच्या कामगारांची, रक्षणाची, संरक्षणाची आणि हिताची सर्व जबाबदारी ह्या सर्व संस्थांची असतील.